कल्याण पश्चिमेमध्ये शिवसेनेचे 24 नगरसेवक होते, भाजपचे 6 होते आणि शिवसेनेची ताकद जास्त होती, त्यामुळे गेल्या वेळी हा मतदारसंघ मागून घेतला आणि तो जिंकून देखील आणला. यंदाच्या पक्षाच्या वाटीला ही जागा येईल आणि महायुती म्हणून ही आम्ही प्रामाणिकपणे काम करणार. महायुती जो कोणी उमेदवार देईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील त्या आदेशानुसार काम करणार, असं कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्य अहवालामध्ये तब्बल 2000 कोटींच्या विकास कामांचा दावा करण्यात आलाय. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना महिला पदाधिकारी विजया पोटे, छाया वाघमारे, नेत्रा उगले आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. ठाकरे गटाचे इच्छुक आहे साईनाथ तरे, त्यांनी आरोप केला होता की कल्याण पश्चिम तुमच्याकडून काही कामं झाले नाही आणि महायुती चे अनेक इच्छुक झाले होते, कारण की महाविकास आघाडीकडे उमेदवार नव्हते. आता ते आले विषय संपलाय, त्यांना कसं उत्तर देणार? एखाद्या पक्षाकडे उमेदवार नाही हे आपण ठरवू शकत नाही, त्या पक्षाची पॉलिसी असते. त्यांच्याकडे पण 101 सुपर उमेदवार आहेत, त्यामुळे असं बोलणं तर एकदम चुकीचं आहे की त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून मीच उमेदवार आहे. ठीक आहे, त्यांची ती हौस आहे किंवा इच्छा आहे तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी जो हे केला आहे म्हणजे तुम्ही बोलले की कामं झाली नाही, तर माझा जो अहवाल आता आपल्यापर्यंत दिलेला आहे तो त्याच्याकडे मी पोचवतो, बाय हँड पोचवतो किंवा पोस्टाने पोचवतो, ते बघून त्यांनी ठरवावं की कामं झालीत किंवा नाही झालीत म्हणून. त्यामुळे आम्हाला आमची कामं झालेली तर आम्ही जनतेमध्ये जाणार आहेत, ही कामं घेऊनच जाणार. मग ते उमेदवार जो देतील, शिंदेसाहेब तो असेल, मग महायुतीचा असेल, कोणाचाही असेल, जिथे आम्हाला शिंदेसाहेबांचे आदेश होतील ते काम आम्ही करणार. आज सकाळी आपल्याद्वारेच मला समजलं की दुपारी पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची आहे, त्यामुळे आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपण घाईघाईने ही पत्रकार परिषद आणि अहवाल प्रकाशन याचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. जिल्हा प्रमुख माननीय अरविंदजी मोरे साहेब यांच्या हस्ते ते अहवालाचं प्रकाशन केलेलं आहे. 5 वर्षात जे कल्याणच्या पश्चिमसाठी करता आलं आणि जे करणार आहे, जे प्रस्तावित आहे, त्या सर्वांचा लेखाजोखा साहेबांनी दिलेल्या योजना असतील, साहेबांनी दिलेले कार्यक्रम असतील, आपल्या पक्षाचे कार्यक्रम असतील, निधीचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये पूर्ण अहवाल आपल्यासमोर तो ठेवलेला आहे. आपल्या माध्यमातून तो जनतेकडे जाईल. ह्या अहवालामध्ये मी मगाशी पण बोललो की 100% कामं नाही झाली, परंतु जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कल्याण पश्चिमच्या जनतेला आपण केलेला आहे. 2.5 वर्ष तर कोविडची गेली, कोविडमध्ये आपण बघत होतो की परिस्थिती एवढी बेकार होती आणि ते कोविडचं कामसुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात केलं. कोविडचं काम करता करता स्वतःला कोविड झालं, त्यामुळे 2.5 वर्ष ही अशीच निघून गेली. खरं 2.5 वर्ष सत्तांतर झाल्यानंतर काम करता आलं आणि ते काम बऱ्याच अंशी सक्सेस केलेलं आहे, बऱ्याच अंशी कल्याण पश्चिमचं काम झालेलं आहे. जे रखडलेले प्रकल्प होते, पत्री पूल असेल, दुर्गाडी ब्रिज असेल, वडवली ब्रिज असेल, त्याच्यानंतर रिंग रूट असेल, हॉस्पिटलचा विषय असेल आणि पाण्याचा विषय, हे सर्व महत्त्वाचे लोकांच्या जीवनाशी निगडीत जे विषय आहेत, ह्या विषयांना हात घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. किती कोटीचं काम झालं तुमचं? आत्ता सध्या आपल्या प्रभागामध्ये 138 कल्याण पश्चिम प्रभागामध्ये 2038 करोडची कामं चालू आहेत. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटी असेल, माझं असेल, स्वतःचं महापालिकेच्या वतीने केलेलं असतील, नगरविकासचे असतील, MMRDC असतील, MSRDC असतील, असा टोटल निधी हा 2023 करोड रुपये आपण सध्या काम कल्याण पश्चिममध्ये चालू आहे.